मित्रांनो, जीवनघातक करोना विषाणू पसरत आहे आणि दुर्दैवाने तो भारतासह 130 देशांपेक्षा अधिक ठिकाणी पसरला आहे. ह्या व्हायरसने, ह्या आजाराने, जीवघेण्या आजाराने उच्चांक गाठला आहे. प्रत्येक दिवशी अधिकाधिक मृत्यूचे आकडे प्रसिद्ध केले जात आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये ही परिस्थितीसुद्धा गंभीर झाली आहे ह्याविषयी आपणास जाणीव आहे. आपण देवावर विश्वास ठेवणारे आहोत हे आपण कदापि विसरू शकत नाहीत. म्हणून परमेश्वराकडे वळणे ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. आपले सन्माननीय जिल्हाधिकारी, आपले कलेक्टर, त्याचप्रमाणे तालुक्यातील अधिकारी आणि मुंबई सरधर्म प्रांताचे मेट्रोपॉलिटन आर्चबिशप ह्यांच्याशी बसून चर्चा करून मी पुढील निर्णय आज घोषित करीत आहे. आज शुक्रवार दिनांक 20 मार्च 2020 मध्यरात्रीपासून तर शनिवार दिनांक 4 एप्रिल 2020 मध्यरात्रीपर्यंत आपल्या धर्मप्रांतातील सर्व चर्चेसमध्ये सर्व उपासनाविधी, मिसासुद्धा भाविकांसाठी स्थगित करण्यात येत आहे. येस, आय एम सस्पेंडिंग फॉर ऑल द चर्चेस इन द डायसीज ऑफ वसई फॉर द फेथफुल मासेस. देर विल बी नो सर्विस इन्क्लुडिंग नो मास फ्रॉम दिस मिडनाईट टुडे फ्रायडे 20th of March टू 4th of April द ईव ऑफ पाम संडे देर विल बी नो मास. म्हणजेच आज मध्यरात्रीपासून ते 4 एप्रिलपर्यंत कुठल्याही चर्चेसमध्ये भाविकांसाठी मिसा साजरी होणार नाही. मात्र आपण अर्पण केलेल्या सर्व हेतूंसाठी मिसा साजरा करण्यात येतील. खाजगी प्रत्येक धर्मगुरू आपल्या हेतूसाठी खाजगीमध्ये मिसा करतील. मी सुद्धा खाजगी मिसा करून आपणासाठी, विशेष करून आजारी, गरीब, वयोवृद्ध, बालके, मुले मुली सर्वांसाठी प्रार्थना करण्याचे तुम्हाला वचन देतो. ह्या संदर्भातील सविस्तर माहिती मी एका खास परिपत्रकाद्वारे आपापल्या प्रमुख धर्मगुरूंना आज पाठवित आहे. कृपया ह्याविषयी गरज असल्यास आपल्या प्रमुख धर्मगुरूंशी आपण संपर्क साधावा. खाजगी व आपापल्या कुटुंबामध्ये, घरातून शक्यतो बाहेर न पडता आपापल्या कुटुंबामध्ये प्रार्थना, उपवास आणि प्रभू शब्दावर चिंतन करा. परमेश्वर आपल्या बरोबर आहे, आपलं चर्च आपल्या बरोबर आहे, मी तुम्हा सर्वांबरोबर आहे, आपले सर्व धर्मगुरू तुमच्या बरोबर आहेत. थँक्यू.